नमस्कार, मी बाळासाहेब झोरे, आपला मॅथ मित्र. तर आज आपण पवन खेडेकर यांच्याशी त्यांच्या ध्येयनिश्चितीबाबत संवाद साधणार आहोत. आपण ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती या सदराखाली हा संवाद साधत आहोत. तर चला तर मग करूया सुरुवात. पवन, आपलं शिक्षण कोणत्या शाळेमध्ये चालू आहे? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिराळा. व्हेरी नाईस. पवन, आपण कोणत्या वर्गामध्ये आहात? सहावी. सहावीला आहे तुम्ही. ओके. पवन, तुमचा अभ्यास कसा चालू आहे बरं सध्या? चांगला. चांगला चालू आहे. परीक्षा झाल्या प्रथम सत्राच्या? हो. कशा पद्धतीने पेपर गेले आपले? सोपे. सोपे गेले. ओके, ठीक आहे. शुभम, आपलं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय व्हायचं, हे तुमचं ध्येय निश्चित आहे का आणि ते काय आहे? ध्येय निश्चित आहे मला पोलीस व्हायचे. पोलीस व्हायचं तुम्हाला? वा, खूप छान. तर शुभम, आपल्याला पोलीस व्हायचं, तर पोलीस होण्यासाठी काय करावं लागतं, तुम्ही आज काय केलं पाहिजे हे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही काय करता त्यासाठी? यासाठी खूप अभ्यास. ओके. त्या व्यतिरिक्त काय असावं, काय असावं लागतं, तुम्ही कधी विचार केला आहे त्याचा? आणखीन विचार नाही केला, पुन्हा करतो विचार. ओके. तर तुमचं पक्क झालं की तुम्हाला पोलीस व्हायचंय? तर ठीक आहे, पोलीस होण्यासाठी तुम्हाला अभ्यास तर करावाच लागेल, त्याचबरोबर तुमची शरीरयष्टी सुद्धा अगदी सुदृढ असली पाहिजे, बरोबर ना? ओके. तर पवन, तुम्हाला कधी परीक्षा वगैरे झाल्यानंतर किंवा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कधी ताणतणाव टेन्शन येतं का? नाही. नाही येत. व्हेरी गुड. बघा मित्रांनो, लहान मुलांचं किती छान असतं, काही होऊ द्या, ते आनंदाने त्याचा स्वीकार करतात. पण आपण मोठी माणसं बघा कोणत्याही गोष्टीमध्ये जास्त टेन्शन घेतो, तर आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही आहे, यांच्यासारखंच टेन्शन फ्री लाईफ जगायचं आहे. बरं पवन, तू ही दिवाळी कशी साजरी करणार आहेस? ही दिवाळी नवीन कपडे गोड हे खाऊन फटाके फोडून. बरं, अशी दिवाळी साजरी. हो, खूप छान, खूप छान. तर मित्रांनो, आपण पवनसोबत आता संवाद साधत आहोत, त्याच्या ध्येयाविषयी आपण बोललेलो आहोत. बरं पवन, तुला या पुढच्या 6 महिन्यामध्ये काही तुझं टार्गेट आहे का पोलीस होण्यासाठीचं, किंवा इतर तुझं काही टार्गेट तू निश्चित केलेलं आहेस का? आणखीन काहीच नाही. ओके. तर पवन, तू ह्या आता तुझं आता यावर्षी तू 6वीला आहेस, तर 6वीच्या द्वितीय सत्रामध्ये किती मार्क पडले पाहिजे अशी तुझी अपेक्षा आहे? द्वितीय सत्रामध्ये 45 पैकी 45 तर त्यासाठी तुला खूप सारा अभ्यास करावा लागेल. आपण द्वितीय सत्रानंतर, मित्रांनो, आपण हे ध्येय निश्चितीचे व्हिडिओ बघत आहोत. आपण ध्येयपूर्ती या सत्रामध्ये पुन्हा आपण पवन यांच्याशी भेटणार आहोत की आपल्याला 45 मार्काच्या वर मार्क मिळाले का, आणि मिळाले तर तुम्ही त्याचा आनंद कसा साजरा करणार आहात, राईट ना? तर पवन, आता आपण एक रॅपिड फायर नावाचं एक क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहोत, त्याचे उत्तरं तुम्ही द्या. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुम्हाला प्रवास करायला कशाने आवडतो? मला प्रवास करायला कारने आवडतो. ओके, व्हेरी नाईस. तुमचा आवडता नेता कोणता आहे? आमचा आवडता नेता छत्रपती शिवाजी महाराज. वा, खूप छान. घरापासून दूर असल्यानंतर सर्वात जास्त आठवण कोणाची येते, आईची का वडिलांची? आईची, वडिलांची, दोघांची. छान. पवन, तुमचं आवडतं टी व्ही चॅनल कोणतं आहे? टी व्ही चॅनल मराठी पिक्चर. मराठी मूवीचं चॅनल आवडतं तुम्हाला? ओके, ठीक. तुम्ही टी व्ही बघता रोज? नाही. ठीक आहे, चालेल. तर पवन, तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी आमच्याकडून, मॅथमित्र टीमकडून खूप खूप शुभेच्छा, आणि तुमचं ध्येय तुम्ही नक्कीच प्राप्त करो या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपकी जैसा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.